नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघतो आहे. तर सगळ्यात आधी आपण याचा मसाला करून घेऊयात. तर त्यासाठी इथे तव्यामध्ये मी मोहरी घालते आहे, एक चमचा जिरं आणि एक चमचा अख्खे धने नाही घातलेत तरी चालेल. आता हे मध्यम आचेवर आपण परतून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनिट, खोपळे भाजायची गरज नाही आहे. मोहरी अशी तडतड करायला लागली की मग आपण गॅस बंद करूयात. मोहरी छान तडतड करायला लागली आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि हा जो तव्याचा शेक आहे किंवा जेवढा गरम तवा आहे त्यामध्येच इथे मी 1/2 चमचा मेथ्या घालते आहे. मेथीचे दाणे ते आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. गरम तव्यात आपण हे नाही घालणार आहोत कारण जर मेथी खूप परतली गेली किंवा खूप गरम झाली तर त्याचा कडवटपणा वाढतो. त्यामुळे मी गॅस बंद केला आणि हा तवा गरम असतानाच 1/2 मिनिटभर आपण हे परतून घेऊयात. तर या ठिकाणी या मेथ्या गॅस बंद झाल्यावर 1 मिनिटभर मी परतून घेतल्या, थोड्याशा हलक्याशा गरम झाल्यात. आता हे सगळं मिश्रण जिरं, मोहरी, धणे आणि मेथ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याचं पूड करून घेणार आहे. रबाळ अशी पूड करायची, कोर्स टेक्स्चर राहिलं पाहिजे, खूप अशी त्याची पिठासारखी पूड नाही करायची. या ठिकाणी हा लोणच्याचा मसाला तयार आहे आणि त्याचबरोबर इथे पॅनमध्ये मी 1/2 कप मोहरीचं तेल गरम करून घेतलं आहे आणि इथे माझ्याकडे 1 कप हे आवळ्याचे तुकडे आहेत. आवळा स्वच्छ धुवून पुसून त्याचे असे पातळ काप मी करून घेतलेत. तर हे आपण या तेलामध्ये घालूयात. तर इथे तुम्हाला अख्खा आवळा वापरायचा असेल तरी वापरू शकता, पण अख्खा आवळा जर तुम्ही वापरत असाल तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि टूथपिक किंवा आपला जो फोर्क असतो त्याने त्याला टोचे करून घ्यायचे, जेणेकरून हा जो मसाला आहे तो सगळा त्यामध्ये मुरतो. आता या आवळ्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण या तेलामध्ये फ्राय करणार आहोत. या ठिकाणी मध्यम आचेवर हा आवळा मी 1-7 ते 8 मिनिट फ्राय करून घेतला आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता आवळा व्यवस्थित मऊ झाला आणि हलकासा सोनेरी रंग आला त्याला. आता गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड झालं की आपण त्यामध्ये पुढचे मसाले घालूयात. तर हे मिश्रण व्यवस्थित थंड झालं आहे. आता यामध्ये हा लोणचं मसाला जो आधी आपण करून घेतला तो घालूयात. तुम्हाला इथे मोहरी नसेल घालायची परतून, तर मोहरीची डाळ पण बाजारामध्ये मिळते, ती पण घातली तरी चालेल. इन दॅट केस तुम्हाला ती डाळ भाजून घ्यायची गरज नाही. 1 मोठा चमचा लाल तिखट आणि मीठ चवीपुरतं. आता हे मिसळून घेऊयात आणि हे आवळा लोणचं अप्रतिम दिसतंय. आता हे मिश्रण व्यवस्थित थंड झालं की साधारण 1 ते 1.5 तासाने आपण हे बरणीमध्ये भरून घेऊयात. या ठिकाणी हे आवळ्याचं लोणचं पूर्ण थंड झालं आहे आणि इथे माझ्याकडे हे काचेची बरणी आहे, ही व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून आपला जो हेअर ड्रायर असतो त्याने थोडीशी स्टरलाइज करून घेतली आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही जर्म्स वगैरे असतील ते निघून जातील. आता हे लोणचं भरूयात आपण यामध्ये. खूप भारी दिसतंय हे आवळ्याचं लोणचं. लोणचं मी बरणीमध्ये काढून घेतलंय, मस्त भारी दिसतंय. आता हे झाकण लावायचं आणि 1-3 दिवस आपण हे रूम टेम्परेचरवर ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात. तर हे लोणचं 1-7 महिने व्यवस्थित टिकतं फ्रीजमध्ये. हे साईड डिश म्हणून पराठ्याबरोबर, चपातीबरोबर, पोळीभाजीबरोबर, भाताबरोबर खायला खूप जबरदस्त लागतं. तुम्ही डोसे, घावणं याच्याबरोबर पण हे लोणचं खाऊ शकता. तर या रेसिपीची डिटेल इन्ग्रेडियंट लिस्ट मी हा व्हिडिओ झाला की शेवटी ॲड करणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला लाईक करायचं, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जायचं नाही. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर.
तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.